नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये ऑडिटिंग सेकंड म्हणजे अंकेक्षण भाग 2 यामधील पहिला टॉपिक सुरू करायचे आणि तो म्हणजे काय, चेकिंग, वाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल काय, तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल. प्रस्तावना पाहण्या अगोदर या चॅप्टरची अगोदर आपण काय करू, अंकेक्षण म्हणजे काय हे थोडक्यात बघू. आपण पाचव्या सेमिस्टरला तुम्ही काय अंकेक्षण म्हणजे काय पाहिलं असेलच. मग अंकेक्षण म्हणजे काय हो, व्यवसायामध्ये पूर्वी कसं होतो, व्यवसायाचा व्याप कमी होता म्हणून व्यवहारांची संख्या पण कमी होती, त्यामुळं नफा तोटा पत्रक किंवा मग व्यवसायाला नफा झाला किंवा तोटा झाला, खर्च किती, उत्पन्न किती, हे लगेच लक्षात येत होतं व्यवसायाच्या मालकाला. पण कालांतराने काय झालं, व्यवसायाचा व्याप विस्तारला, व्यवहार मोठ्या प्रमाणावर, हजारो व्यवहार दिवसाकाठी काय उद्योग व्यवसायामध्ये किंवा मग व्यवसाय संस्थेमध्ये होऊ लागले, कारण व्यवसायाचा व्यापच वाढला. त्यामुळं काय झालं, ते व्यवहार व्यवस्थितरित्या लेखा पुस्तकात नोंदवले आहेत किंवा नाही, किंवा व्यवसायाला जो काही नफा तोटा झालेला आहे तो ऍक्च्युअल व्यवस्थितरित्या काढला गेलेला आहे किंवा नाही, याचे काय ग म्हणजे हे पाहणं आवश्यक वाटू लागलं. यासाठी काय केलं जातं, केलं जाऊ लागलं की व्यवसायामध्ये जे काही लेखा पुस्तके म्हणजे नफा तोटा पत्रक, ताळेबंद, व्यापारी पत्रक किंवा इतर जे काही पुस्तके असतात, त्या पुस्तकांची व्यवस्थितरित्या काटेकोर पद्धतीनं त्या लेखा पुस्तकांची परिशुद्धता ही एका पात्रताधारक व्यक्तीकडून म्हणजेच सीए कडून किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेच्या सदस्याकडून काय केलं जातंय, त्याची तपासणी केली जाते, जेणेकरून व्यवसायाला जो काही नफा तोटा झालेला असतो तो व्यवसायाचं खरं चित्रण स्पष्ट करत, म्हणून अंकेक्षण करणं गरजेचं असते. म्हणून अंकेक्षण म्हणजे काय हो, हिशोब पुस्तकांची परिशुद्धता तपासणे म्हणजे अंकेक्षण होय, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच यामध्ये सांगता येऊ शकते काय, व्यवसायामधील जे काही आर्थिक व्यवहार झालेले असतात त्या आर्थिक व्यवहारावरून काय केलं जातंय, तेरीज पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद हे व्यवस्थितरित्या संबंधित लेखापालानं तयार केलेले आहेत किंवा नाही हे कुणाकडून तपासलं जाते, सीए कडून किंवा अंकेक्षकाकडून तपासले जाते. अंकेक्षकाकडून जे काही व्यवसायामधील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाते किंवा लेखा पुस्तकाची तपासणी केली जाते त्यालाच काय म्हणतात, अंकेक्षण असं म्हणतात. हे तुम्ही पाचव्या सेमिस्टरला शिकला असता. प्रस्तावना बघा आता, तर उद्योग व्यवसायात अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार, रोखीचे व्यवहार, त्यासोबतच उधारीचे व्यवहार होत असतात आणि असे व्यवहार झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्या व्यवहाराची एक प्रत दिली जाते, म्हणजे एक पावती दिली जाते किंवा त्यांच्याकडून एखादी पावती त्या संबंधित व्यवहाराची घेतली जाते आणि या पावत्यांच्याच आधारे काय केलं जाते, लेखा पुस्तकामध्ये संबंधित व्यवहाराची नोंद केली जाते. त्यानंतर नोंद केल्यानंतर या लेखा पुस्तकांचं परीक्षण करताना संबंधित अंकेक्षण काय करत असतो, ह्या ज्या काही पावत्यांच्या साह्यानं लेखा पुस्तकात नोंदी केलेल्या आहेत त्या पावत्यांचं लेखा परीक्षण करताना त्या पावत्यांचा आधार घेत असतो. कारण का, लेखा पुस्तकामध्ये जे काही नोंदी नोंदवलेल्या आहेत संबंधित लेखापालाने किंवा अकाउंटंटने, ते व्यवस्थितरित्या पावतीवर जेवढी किंमत आहे, पावती जेवढ्या रकमेची आहे, पावती ज्या व्यवहाराची आहे तोच व्यवहार खतावलेला आहे का संबंधित लेखा पुस्तकात, हे पाहण्यासाठी संबंधित अंकेक्षक काय करत असतो की ह्या पावत्यांचा आधार घेत असतो आणि पावत्यांच्या आधारे संबंधित काय करत असतो, लेखा पुस्तकांची तपासणी करत असतो, हे लक्षात. तसेच पावती हा आर्थिक व्यवहाराचा लेखी पुरावा आहे आणि अंकेक्षक काय करत असतो, याच पावतीच्या साह्याने संबंधित लेखा पुस्तकांची काय करत असतो, चाचणी घेत असतो, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो ना आपण, तसं
या पावत्यांच्या सहाय्याने काय लेखा पुस्तकांची चाचणी करत असतो आणि चाचणी केल्यानंतर संबंधित लेखा पुस्तके बरोबर आहे का नाही हे पाहत असतो. म्हणून पावत्यांच्या आधारावर लेखा पुस्तकांची चाचणी करतो. याच चाचणीला किंवा याच परीक्षणाला काय म्हणतात, म्हणजे लेखा पुस्तकाच्या पावतीच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या परीक्षणाला काय म्हणतात, चाचणी असे म्हणतात. हे लक्षात. तसेच पुढे सांगता येऊ शकते काय की हे जे काही पावत्या असतात हे लक्षात, आणि जे काही पुरावे असतात, पावत्या म्हणजे काय पुरावे, कशा संबंधित लेखा पुस्तकाची अनुनोंदी केलेली आहे त्यांचे, मग ह्या पावत्यांनाच किंवा ह्या पुराव्यांनाच काय म्हणतात, प्रमाणके असे म्हणतात. हे लक्षात. आणि या प्रमाणकांच तपासणी करणं म्हणजेच काय, प्रमाणन होय. हे लक्षात. प्रमाणक म्हणजे काय, पावती, आणि प्रमाणक तपासणे म्हणजे काय, प्रमाणन होय. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. ही झाली थोडक्यात प्रस्तावना. त्यानंतर आपल्याला या प्रमाणनाचा अर्थ म्हणजेच मीनिंग ऑफ वाउचिंग बघायचं आहे. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते प्रमाणकाशिवाय अफरातफर, लबाडी, कपट किंवा फसवेगिरी लक्षात येत नाही किंवा उघडकीस येत नाही. त्यासोबतच काय, व्यवसायामध्ये लेखा पुस्तकांचे पूर्णतः तपासणी केली जात नाही, कारण सर्वच व्यवहार मोठ्या प्रमाणावर असतात, व्यवहारांची संख्या हजारोवर असते, अशा वेळेस सर्वांचीच तपासणी करणं शक्य नसते. म्हणून अंकिक्षक काय करत असतो, लेखा पुस्तकातील मोजक्याच व्यवहारांची तपासणी करत असतो. हे लक्षात. त्याबरोबरच काय, हे प्रमाणक म्हणजे काय, अंकिक्षणाचा कणा असं म्हटलं जातं या प्रमाणकाला, कारण हे प्रमाणक पावती जर बरोबर असेल तरच त्याची नोंद व्यवस्थित केली जाईल ना, आणि आपण पावतीच्या सहाय्याने म्हणू शकतो की हा व्यवहार व्यवस्थित आहे किंवा नाही. हे लक्षात. त्यासोबतच अंकेक्षण कार्य किंवा लेखा पुस्तके तपासायचं तपासण्यासाठी हे प्रमाणक अंकेक्षण कार्याचा आधार आहे. एकतर कणा आहेच आहे, जसं पाठीचा कणा असतो तसं हे प्रमाणक अंकेक्षणाचा कणा आहे. त्यासोबतच काय, अंकेक्षण करण्यासाठी हे प्रमाणक काय आधार म्हणून सुद्धा कार्य करत असते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, प्रमाणक हा अंकेक्षण कार्याचा आधार आहे. प्रमाणक असल्याशिवाय कोणतीही नोंद करू नये. हे लक्षात. काय म्हटले बघा, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रमाणक म्हणजे पावती असल्याशिवाय कोणत्याही व्यवहाराची नोंद करू नये, आणि कोणतीही नोंद किंवा कोणताही व्यवहार प्रमाणकाशिवाय राहू नये. हे अंकेक्षणाचं तत्व आहे, किंवा मग हे तत्व अंकेक्षणामध्ये पाळलं जाते. कोणतं, प्रमाणकाशिवाय नोंद करायची नाही आणि एखादे प्रमाणक नोंदीशिवाय राहू नये. हे अंकेक्षणाचं तत्व नेहमी व्यवसाय संघटनेमध्ये पाळलं जाते, जेणेकरून लेखा पुस्तके व्यवस्थितरित्या लिहिली जातील. म्हणून हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, प्रमाणन म्हणजे एखाद्या विषयाची सत्यता पडताळणे किंवा मग पडताळून पाहण्याची क्रिया म्हणजे काय, प्रमाणन होय. म्हणजे व्यवसायामध्ये बरेच व्यवहार होत असतात, आणि ते व्यवहार कशाच्या सहाय्यानं नोंदवले गेलेले आहेत किंवा कशाच्या सहाय्यानं त्या व्यवहारांच्या नोंदी केलेल्या आहेत हे पाहणं, आणि त्यांची सकसपणे चौकशी करणं, त्याची परिशुद्धता तपासणं, किंवा जे काही व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांची तपासणी करून प्रमाण ठरवणं. हे लक्षात. हे प्रमाण ठरवणं म्हणजे शुद्धता पाहणं म्हणजे किंवा पडताळणी करणं म्हणजेच काय, प्रमाणन होय. म्हणजे व्यवसायामध्ये ज्या काही लेखा पुस्तकामध्ये नोंदी केलेल्या असतात ते कशाच्या सहाय्यानं केलेल्या आहेत, म्हणजे व्यवहार घडले असतील खरेदी विक्रीचे व्यवसायामध्ये, रोखी नसतील, उदारी नसतील, मग व्यवहार घडल्यानंतर आपण संबंधित व्यक्तीला एखादी पावती दिली असेल किंवा त्याच्याकडून एखादी पावती घेतली असेल, मग ते नोंद त्या ठिकाणी केली असेल बरोबर, मग अंकेक्षक काय करत असतो, त्या पावतीच्या सहाय्यानं जे काही लेखा पुस्तकात नोंद झालेली आहे याचं काय, प्रमाणन करत असतो. प्रमाणन म्हणजे काय, सत्यता पडताळणं, परिशुद्धता तपासणं, म्हणजेच काय, प्रमाणन होय. या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे थोडक्यात या प्रमाणनाचा अर्थ या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला प्रमाणनाच्या काही व्याख्या बघायचं आहे. बघा, नंबर एक व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते आहे. कुणाच्या मते आहे बघा, डी पॉला यांच्या मते. तर काय म्हणतात बघा, हे डी पॉला
प्रमाणन म्हणजे केवळ रोख पुस्तकावरून प्राप्तीचे परीक्षण नाही तर अंकेक्षकाला प्रत्येक व्यवहार योग्य व अधिकृत असून त्याची लेखा पुस्तकात योग्य नोंद झाली याची खात्री होण्यासाठी व्यापारातील व्यवहारातील प्रलेख व इतर कायद्यांच्या पुराव्याच्या आधारे केलेले परीक्षण होय. काय म्हणता तो डी पॉला की व्यवसायामध्ये फक्त रोख प्राप्तीचं परीक्षण करणं म्हणजेच काय प्रमाणन होय असं नाही बर का. तर काय व्यवसायामध्ये जे काही व्यवहार झालेले असतात त्या व्यवहारांची व्यवस्थितरित्या लेखा पुस्तकामध्ये अधिकृतपणे नोंद झालेली आहे योग्य पद्धतीने नोंद झालेली आहे हे तपासणं त्याबरोबरच काय म्हटलेलं आहे की एखादी व्यवहार लेखा पुस्तकात नोंदवल्यानंतर तो व्यवहार चांगल्या पद्धतीने किंवा यशस्वीपणे व्यवस्थितरित्या नोंदवला याची खात्री करणं त्यासोबतच काय ही खात्री होण्यासाठी कायद्यातील किंवा प्रलेख यांच्या आधारे काय करणं की परीक्षण करणं संबंधित कशाचं लेखा पुस्तकाचं हे लक्षात. म्हणजे व्यवहार घडले पावत्या घेतल्या नोंदी केल्या मग नोंदी झाल्या मग लेखा पुस्तक तपासायची मग संबंधित नोंद एखादी झाली मग समजा रोखीने आपण खरेदी केली 60,000 ती नोंद केली मग ती 60,000 नोंद झाली का ही पावतीच्या साह्यानं बघणं हे लक्षात. म्हणजे पुराव्याच्या साह्यानं काय करणं परीक्षण करणं म्हणजेच काय प्रमाणन होय. ही पहिली व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा ती आर बी बोस यांच्या मते तर ते काय म्हणतात बघा हिशोबाच्या पुस्तकात नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांच्या अधिकारांचा आणि सच्चेपणाचा पडताळा घेणे म्हणजेच प्रमाणन होय. काय म्हणतात की व्यवसायामध्ये किंवा जे काही हिशोब पुस्तके असतात त्या पुस्तकात नोंदवलेल्या व्यवहारांची अधिकारांचा आणि सच्चेपणाचा काय पडताळणी करणे म्हणजेच काय प्रमाणन होय. अधिकारांचा म्हणजे संबंधित एखाद्या व्यक्तीला अधिकार देण्यात आला संचालक मंडळ असेल संबंधित अकाउंटंट आहे मग त्या अकाउंटंटला संबंधित नोंद करण्याचा अधिकार आहे का त्यानंच नोंद केलेला आहे का हे लक्षात. एखाद्या कारकुनाला एखादी काम दिलं त्यानंच ते नोंद केलेलं आहे का म्हणजे अधिकार ज्याला आहे त्यानंच ते संबंधित कार्य केले का हे पाहणं त्यासोबतच व्यवसायात झालेल्या व्यवहारांची सच्चेपणा पडताळून पाहणं म्हणजेच काय प्रमाणन होय या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर तिसरी व्याख्या या ठिकाणी लॅकास्टर यांच्या मते या ठिकाणी सांगता येऊ शकते ती म्हणजेच काय बघा विविध कागदपत्रांच्या आधारे लेखा पुस्तकात केलेल्या नोंदींची तपासणी म्हणजे प्रमाणन होय असे पुष्कळदा समजले जाते परंतु हे चूक आहे. कारण प्रमाणात प्रमाणके आणि इतर कागदपत्राच्या आधारे त्या व्यवहाराच्या वैधतेची खात्री पटेपर्यंत व्यवहार आणि नोंदीच्या तपासणीच्या कार्याचा अंतर्भाव होतो. काय म्हणतात हे की व्यवसायाच्या लेखा पुस्तकात पावत्यांच्या आधारे कागदपत्रांच्या आधारे नोंदी केलेल्या तपासणं म्हणजे प्रमाणन होय असं जरी असलं तरी हे पुष्कळदा म्हटलं जाते पण हे तेवढं फारसं योग्य नाही. कारण संबंधित व्यवहार लेखा पुस्तकात नोंदवल्यानंतर तो व्यवहार वैधपणे म्हणजे कायदेशीरपणे आहे किंवा नाही हे पटेपर्यंत संबंधित व्यवहार आणि नोंदींचा या प्रमाणात काय अंतर्भाव होतो हे असं म्हणतात या व्याख्येमध्ये. त्यानंतर पुढली व्याख्या नंबर 4 जनरल व्याख्या सांगता येऊ शकते या ठिकाणी ती म्हणजेच काय सहाय्यक पुस्तकात नोंदवलेल्या व्यवहारांच्या खरेपणाची नोंदणी केलेल्या पुस्तकांची चाचणी घेणे म्हणजे प्रमाणन होय. काय सांगितलंय हे जनरल व्याख्या की सहाय्यक पुस्तक म्हणजे सबसिडीरी बुक्स परचेस बुक सेल्स बुक असतील किंवा मग इतर जे काही पुस्तके असतात त्या पुस्तकामध्ये जे काही व्यवहार नोंदवलेले आहेत त्या व्यवहारांच्या खरेपणाची नोंदणी केलेल्या पुस्तकांची चाचणी घेणे म्हणजे लेखा पुस्तकात ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्या पुस्तकांची चाचणी घेणं कशाच्या साह्यानं कागदपत्राच्या साह्यानं पावत्यांच्या साह्यानं त्यालाच काय म्हणतात प्रमाणन असं म्हणतात. ही एक व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रस्तावना हे लक्षात त्यासोबतच मिनिंग ऑफ वाउचिंग त्यानंतर डिफिनेशन ऑफ वाउचिंग या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉईंट म्हणजेच काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ वाउचिंग हे घेणार आहात. ओके.